माझी कहाणी भाग धावा लेखिका श्रीमती प्रा पार्वतीबाई आठवले प्रकरण सोळावे मिशनऱ्यांचे शांती सदन तरुण ख्रिस्ती भगिनी मंडळाच्या सेक्रेटरीबाईंनी मला सॅन फ्रान्सिस्को जवळच राहणाऱ्या ऑकलंड येथील शांती सदनातील मुख्य व्यवस्थापक बाईंच्या स्वाधीन करून त्या बाई परत सॅन फ्रान्सिस्कोला गेल्या हे शांती सदन अथवा होम ऑफ पीस हे ठिकाण हिंदुस्थानात व इतर परकीय देशात ख्रिस्त प्रसाराचे बरीच वर्षे काम करून परत आलेल्या वृद्ध मिशनरी पुरुष व स्त्रिया यांचे वृद्धापकाळी राहावयाचे ठिकाण आहे या ठिकाणी असे चाळीस वृद्ध मिशनरी विश्रांती घेण्याकरिता येऊन राहिले होते व या ठिकाणी मला भोजनगृह प्रार्थना मंदिर व वा वाचनालय या खोल्यातील गालीचे साफ करण्याचे व भोजनगृहातील जेवणाच्या बशा धुण्याचे व खिडकींची तावदाने साफ करण्याचे अशी मोलकर्णींची कामे करावी लागत असत शांती सदनात मला राहावयास खोली वेगळी देण्यात आली होती याशिवाय माझी निराळ्या टेबलावर माझ्या आवडीप्रमाणे जेवण्याची व्यवस्था करण्याची परवानगी देण्यात आली होती मी या संस्थेत काम करीत असताना माझा पूर्वीचाच आहार कायम ठेविला होता मला काम मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखे करावे लागे अमेरिकेत जेवण्याची वाढपे निरनिराळ्या बशांबरोबर वाढण्याची पद्धत असल्यामुळे एका मनुष्याच्या जेवणाच्या वेळी सुमारे दहा बशा खरकट्या होतात आणि मला तेथील बशा विसळण्याच्या कामावर मुख्य नेमलेल्या एका बाईच्या हाताखाली दररोज चारशे बशा स्वच्छ धुवाव्या लागत गालीचे साफ करण्याचे बशा धुण्याचे व खिडक्यांची तावदाने साफ करण्याचे काम चालू असताना हिंदुस्थानात ख्रिस्ती धर्म प्रसाराचे काम करून थकून भागून विश्रांती घेण्यास्तव आलेले स्त्री पुरुष मिशनरी आपल्या रिकामपणाच्या वेळी माझ्यापाशी येऊन मला ख्रिस्ती धर्माचा उपदेश करत असत व बाई तू ख्रिस्ताला स्वीकारल्याशिवाय तुझे आणि तुझ्या देशाचे तारण होणे शक्यच नाही असे सांगत या त्यांच्या उपदेशावर मी नेहमी मला तुम्ही इंग्रजी भाषा शिकवा म्हणजे तुमच्या धर्माचा मी तुलनात्मक अभ्यास करेन आणि तो धर्म मला पसंत पडल्यास अवश्य स्वीकारेन असे ठराविक उत्तर देत असे या उत्तराचा परिणाम माझे तारण करणाऱ्यांवर थोडाफार झाला असे मला लवकरच आढळून आले कारण दोन दिवसातच मला एक वृद्ध मिशनरी बाई येऊन बायबल वाचावयास शिकवू लागली माझे बायबल वाचणे म्हणजे प्राथमिक शाळेत कर घर मठ रथ असे ज्याप्रमाणे मुले वाचतात त्याप्रमाणे चालले होते परंतु त्यानिमित्तानं तरी इंग्रजी शिक्षण वाढवता येत आहे एवढेच ये मला समाधान वाटत असे या ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शांती सदनात येऊन तीन चार दिवस जरी झाले तरी मला काही शांती मिळेल ना आणि आता माझे पुढे कसे होणार आणि अण्णाने ज्या कार्याकरिता मला अमेरिकेत पाठविले त्या गोष्टी कशा साध्य होणार या काळज्या माझं पुढे उभ्या राहिल्या शिवाय मी उपजीविकेकरता काही काम मिळावे म्हणून खटपट करावयास गेले व आगीतनं फुफाट्यात पडावे त्याप्रमाणे मला नकळत मी माझ्या दैवयोगाने मिशनरी मंडळींच्या शांती सदनात अडकले गेले त्या ठिकाणी इंग्रजी शिकून अमेरिकेतील शिक्षण संस्था पाहावयास मिळतील अशी आशा करणे म्हणजे मृगजळाच्या पाठीमागे लागल्याप्रमाणेच होते उलट माझ्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याविषयी काय काय प्रयत्न होतील याविषयी मला भीतीच वाटू लागली आणि कोणताही प्रसंग मजवर आला तरी आपला धर्म सोडावयाचा नाही हा निश्चय मी कायम केला माझे दररोजचे काम सायंकाळी संपे आणि प्रार्थना मंदिरातील रात्रीची प्रार्थना संपल्यानंतर मी आपल्या खोलीत मनाला काही आराम वाटावा म्हणून भगवद्गीतेतील भक्तियोगावरील बारावा अध्याय वाचून भगवान कृष्णा आता माझा अमेरिकेत तूच तारण करणारा आहेस रे बाबा अशी प्रार्थना करून झोपी जात असे या शांती सदनात मी दहाच दिवस होते आणि पुढे माझी एका अकल्पित योगाने तिथून सुटका झाली पण त्यापूर्वी माझा प्रत्येक दिवस मोठ्या काळजीत आणि त्रासात जात असे माझी प्रकृती बरी होती जेवण्याचे आणि राहण्याचे हाल नव्हते पण माझ्या मनाला शांती सदनातून आता माझी सुटका कशी होणार ही मोठी काळजी लागली होती आणि त्यामुळे मी मोठ्या मनोधैर्यानं तिथं दिवस काढत होते सॅन फ्रान्सिस्को येथे तरुण ख्रिस्ती स्त्रियांच्या मंडळात राहत असताना केवळ निराशेनं कोणातरी हिंदी विद्यार्थ्यांचा सॅन फ्रान्सिस्को येथील पत्ता कळावा या उद्देशाने आमच्या आश्रमात काम करणारे प्रोफेसर चिपळूणकर यांनी त्यांचे मित्र डॉक्टर कोकटनूर यांच्या दिलेल्या पत्त्यावर माझ्या हकीकतीचे व मला या ठिकाणाहून कुठेतरी योग्य ठिकाणी नेण्याविषयीच्या विनंतीचे एक पत्र पाठविले होते या पत्राचे मला उत्तर येईल अशी आशाही त्यावेळेला नव्हती पण बुडत्या मनुष्याला काडीचाही आधार पुरेसा वाटतो या म्हणीप्रमाणे मी हे पत्र पाठवून दिले होते आणि हे पत्रच परमेश्वराच्या सहाय्याने मला मोठे तारक झाले न्यूयॉर्कजवळील नायगरा फॉल्स येथे एका मोठ्या कारखान्यावर काम करणारे डॉक्टर कोकटनूर यांना माझे पत्र पोहोचल्यावर त्यांनी आपल्या विनंतीसह माझे पत्र न्यूयॉर्क येथे लाला लजपतराय यांच्या यंग इंडिया ऑफिसात दिले पाठवून त्या ठिकाणी कोकटनूर यांचे व माझे पत्र डॉक्टर नासू हर्डीकर यांना मिळाल्याबरोबर त्यांनी सान फ्रान्सिस्कोवर बर्कले येथील हिंदी विद्यार्थी व्यापारी व थिओसॉफिस्ट अमेरिकन स्त्रिया व पुरुष या सर्वांना संकटात सापडलेल्या पार्वतीबाईंना शक्य तेवढी मदत करा अशा तारा केल्या त्याचा योग्य परिणाम होऊन एका शनिवारी रात्री दहा वाजता हिंदुस्थानातून आलेल्या पार्वतीबाई इकडे आहेत काय अशा चौकशीचा टेलिफोन आला त्या टेलिफोनचे उत्तर होय म्हणून गेले व चौकशी करणाऱ्या मित्रमंडळींना रविवारी बारा वाजता आल्यास त्या भेटतील असा निरोपही आमच्या प्रेसिडेंटबाईंकडून गेला हे सर्व जेव्हा मला कळले तेव्हा माझ्या जीवात जीव आला आणि आता मला हिंदुस्तानची मंडळी येऊन भेटणार व त्यांच्याबरोबर मी राहावयास जाईन ही मनोराज्ये मोलकर्णीची कामे करत असताना मी माझ्या मनात करू लागले शेवटी एकदाचा तो संस्मरणीय रविवार उजाडला व वा अकरा वाजल्यापासूनच आमच्या भरतभूमीतील सुपुत्रांचे लांबून दर्शन घेण्याच्या उत्सुकतेने मी संस्थेच्या पडवीत वाट पाहत बसले बारा वाजता शंभर पावलांवर मला तीन हिंदी विद्यार्थ्यांचे पाणीदार चेहरे दिसावयास लागले व माझ्यासारख्या परद्वीपस्थ दीनविधवेचे रक्षण करण्याकरिता भगवान श्रीकृष्णानेच हे ब्रह्मा विष्णू महेशच विद्यार्थ्यांचे रूप घेऊन पाठवून दिले आहेत की काय असे वाटू लागले मला हिंदी विद्यार्थी भेटल्याबरोबर माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्यावेळी त्यांच्या व माझ्या मनात कोणते विचार आले असतील याविषयी कल्पना करण्याचे काम मी वाचकांवरच सोपविते आलेले हिंदी विद्यार्थी सर्व पुण्या मुंबईकडील मराठी भाषा बोलणारे होते त्यांनी मला आपल्याबरोबर बर्कले या ठिकाणी राहावयास येण्याचा फार आग्रह केला मला हिंदी विद्यार्थ्यांची हलाखीची स्थिती थोडीफार ठाऊक असल्याने मी त्यांना तुम्ही मला वेळोवेळी भेटत जाऊन माझी विचारपूस करा व मला नेण्याने ने आपली दरिद्र स्थिती अधिक दुःखमय करू नका असे परोपरीने समजावून सांगितले पण ते विद्यार्थी मला आपल्या बिराडी नेण्याचा आग्रह हो काही सोडेनात शेवटी मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करावयाचे ठरविले व आमच्या प्रेसिडेंट बाईंची त्यांनी समजूत घालून त्यावेळीच घेऊन जाण्याचे ठरवून प्रत्येकाने माझे सामान उचलून मला घेऊन जाण्याविषयी आपली उत्सुकता दर्शविली अशा रीतीने एका पत्राने मोठ्या अचानक रीतीने माझी त्या शांती सदनातून सुटका झाली आणि मी बर्कले या ठिकाणी माझ्या महाराष्ट्रीय बंधूंबरोबर काही काळ घालविण्याचे ठरवून शांती सदनाचा शेवटचा निरोप घेऊन त्यांच्याबरोबर जावयास निघाले